गोल्डन व्ह्यू या ठिकाणी दाखवला तुम्ही म्हणता की उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये फेऱ्या मारतात मला घेतलं मी तुमचा रोग सगळ्यांना माहित आहे कोणाकडे तुमच्या मनातला <laughs> तुमचा 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 रोग कोणाकडे होता सगळ्यांना माहित आहे की तुम्ही बोलले की मला करा आम्हाला काही लोक म्हणतात दिल्लीत जातात दिल्लीत जातात दिल्लीत आम्ही पैसे आणायला जातो विकासासाठी जातो याचा अभिमान आहे आम्हाला आणि म्हणून आज पुणे ठाणे मेट्रो याला मंजुरी मिळाली आज रेल्वेला किती पैसे मिळाले आपल्याला आज हे सगळं आम्ही का जातो महाराष्ट्रासाठी काहीतरी आणण्यासाठी स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी नाही पण तुम्ही जसं म्हणालात आता तुम्ही यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आहात तुम्ही ज्या काही योजना आम्हाला या ठिकाणी सांगितल्यात मग महायुतीमध्ये तुम्हाला निवडणुकीचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं जातं तर मग मुख्यमंत्री पदाचाच चेहरा म्हणून का नाही दिला जात तुम्ही तर डिझर्व करता बघा मी अगोदरच सांगितलं मी पूर्वी देखील कधी अपेक्षा केली नाही मी काम करत राहिलो मला काय मिळेल या अपेक्षेने मी कधीच काम केलं नाही शेवटी काम केल्यानंतर त्याची मुजदा त्याची नोंद जनता ठेवत असते आणि म्हणून आजही आम्ही आमच्यामध्ये महायुतीमध्ये मला काय मिळेल यापेक्षा मी काय लोकांना देईन हे धोरण माझं आहे त्यामुळे मी काम करत राहणार या निवडणुकीमध्ये येणाऱ्या जे काही अडीच वर्षात सव्वा दोन वर्षात जे आम्ही काम केले राज्यामध्ये विकास केलाय कल्याणकारी योजना केल्यात या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी काही ना काही काही ना काही करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांसाठी केलं आणि किती लोक आले किती लोक किती लोकांचे प्रश्न सोडवले आज सहाशे निर्णय आम्ही घेतले साठ कॅबिनेटमध्ये एवढं आहे म्हणजे एवढं काम ज्या योजना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या सुरू होत्या जलयुक्त शिवारसारख्या त्या बंद झाल्या मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केला पण आम्ही आल्यानंतर तात्काळ सुरू केला राजकारण केलं नाही आणि म्हणून यामध्ये एवढंच मी सांगतो राज्याचा विकास हे धोरण आमचं आहे काल अजितदादांनी एक मुलाखत दिली होती एका वर्तमानपत्राला त्यात ते, वर्तमान त्या ते बोलले की आमच्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही म्हणजे नंतर विधानसभेनंतर निवडणुकानंतर काय होईल हे अजून ठरलेलं नाही हे ते स्पष्ट बोलले आज इथे फडणवीस आले होते तेही बोलले की मुख्यमंत्री पदाबद्दल जे आहे ते पार्लमेंटरी बोट ठरवेल आमचं आणि तेही नंतर विधानसभेनंतर तर हे तुम्हाला मान्य आहे कोणाला घाई घाई कोणाला आहे आम्हाला नाही घाई तिकडे समोर आहे आमच्याकडे कुठं घाईक आहे आम्हाला घाई नाहीच आम्हाला द्यायचंय लोकांना परत परत मी तेच सांगतोय आम्हाला महाराष्ट्राला काही ना काही द्यायचंय महाराष्ट्राला पुढे न्यायचंय वैयक्तिक स्वार्थापेक्षा आता बघा आता त्यांचे सर्व सहकारी महाविकास आघाडीचे त्यांनीच कोणाची गाडी कुठे साईड लाईनला लावली आहे का कारसेट मध्ये टाकले ते तुम्ही पाहताय पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकातही लिहिलेलं आहे काय काय सगळ्या गोष्टी आता आम्हाला काय त्याच्यावर बोलण्याची काय गरज आहे का, का त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही काही असं स्पर्धा नाही वाद नाही काही नाही शिंदे साहेब त्याच असं होईल ना की जर तुम्ही निवडणुकीचा चेहरा आहात महायुतीचा जर महायुती जिंकली जर महायुती जिंकली तर निवड म्हणजे मुख्यमंत्री दुसरा होऊ शकतो जर दुसरं काही झालं जर महायुती हरली तर जबाबदार कोण शिंदे आणि जिंकली तर मुख्यमंत्री वेगळा म्हणजे यात ना ब्लेम तुमच्यावर येऊ शकतो ना या गोष्टीत मी तुम्हाला सांगतो आतापर्यंतच्या इतिहासामध्ये माझ्या राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये मी खूप वर्ष काम केलं मी ग्रासरूट पासून आलेलो आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री मी झालेलो आहे मला सगळे खड्डे टोपे सगळं माहित आहे उतार चढाव मला सगळं माहित आहे संघर्षातून मी इथपर्यंत आलेलो आहे आणि मी आपल्याला सांगतो जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले जेव्हा काही यश मिळालं तेव्हा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना यशाचं श्रेय दिलं जेव्हा कधी अपयश आलं तेव्हा मी माझी स्वतःवर जबाबदारी घेतलेली आहे पूर्वी पूर्वीच मी सांगतोय त्यामुळे याच्यामध्ये श्रेयवादाच्या लढाईमध्ये हा, हा एकनाथ शिंदे कधी पडला नाही पडणार नाही म्हणजे तुम्ही अशी एक क्रिकेट मॅच खेळतायत ज्याचे कॅप्टन तुम्ही आहे पण जर मॅच जिंकली तर कप कोण उचलेल हे माहित नाही जनता जनार्दन ठरवत असते सगळं हे जनता जनता जनार्दन जनतेचे न्यायालय आहे ना त्यामुळे शेवटी मी काही म्हणण्यापेक्षा मला काही वाटण्यापेक्षा जनतेला वाटलं पाहिजे ही भूमिका आमची आहे